दुबईतून केरळात आणलेलं 100 किलो सोनं तस्करीनं सांगली जिल्ह्यात आणल्याची धक्कादायक बाब उघडकीस आली आहे. या प्रकरणी एनआयएनं तस्करीतील मुख्य सूत्रधार मोहम्मद मनसूरला अटक केली आहे. शुक्रवारपासून एनआयएचं एक पथक सांगली ठाण मांडून आहे. या प्रकरणी आटपाडी, कवठे महांकाळ, तासगाव तसंच खानापूर तालुक्यात छापे टाकण्यात आले. पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरेंच्या वाढदिवसानिमित्त युवा सेनेनं 1 रुपया लिटरनं पेट्रोल वाटलं. डोंबिवली एमआयडीसीतल्या उस्मा पेट्रोल पंपावर 1 रुपये लिटरनं लोकांना पेट्रोल दिलं जात होतं. 1 रुपयात पेट्रोल मिळवण्यासाठी लोकांनी गाडीसह मोठमोठ्या रांगा लावल्या होत्या. इंधन दरवाढीविरोधात अनोखा निषेध असल्याची प्रतिक्रिया शहर प्रमुख राजेश मोरेंनी दिली. उपमुख्यमंत्री अजित पवार आणि भाजपचे माजी मंत्री राम शिंदे यांची गुप्त भेट झाल्याची चर्चा आहे. शनिवारी कर्जत तालुक्यातील अंबालिका साखर कारखान्यावरती अर्धा तास दोघांची चर्चा झाली. राम शिंदेंनी मात्र अशी काही भेट झालीच नसल्याचं म्हटलंय. सांगली जिल्ह्यातल्या कवठे महांकाळ तालुक्यात बिबट्या दिसलाय. अलकुडेम गावाजवळ बिबट्याचं दर्शन झालं. गंभीर बाब म्हणजे काही तरुण या बिबट्याच्या मागे धावत त्याला पिटाळून लावत होते. नागरिकांना सतर्क राहण्याची सूचना प्रशासनानं केली आहे. पोलीसही घटनास्थळी दाखल झाले. बातमी मागची बातमी म्हणजे केंद्र सरकारकडे घरोघरी जाऊन लसीकरण करण्याची परवानगी मागितल्याची माहिती बीएमसीनं हायकोर्टात दिली आहे. या मोहिमेसाठी केंद्र सरकार पालिकेला परवानगी देणार का अशी विचारणा कोर्टानं केली. याबाबत उद्या भूमिका स्पष्ट करावी असे आदेश हायकोर्टानं दिलेत. केंद्र सरकारच्या आडमुठ्या भूमिकेवर कोर्टानं नाराजी व्यक्त केली आहे. कोल्हापुरात जिल्ह्यात कोरोना स्थिती गंभीर झाली आहे. मृत्यूदरही सर्वाधिक आहे. शासकीय यंत्रणा आणि लोकप्रतिनिधी चिंतेत आहेत. याच पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री अजित पवार आणि आरोग्यमंत्री राजेश टोपे कोल्हापूरचा दौरा करणार आहेत. सोमवारी सकाळी 10 वाजता जिल्हाधिकारी कार्यालयात अधिकाऱ्यांसोबत बैठक पार पडेल. दुसऱ्या लाटेत कोल्हापूर जिल्ह्यात संसर्ग वाढला आहे. म्युकरमायकोसिस संदर्भातल्या सुनावणी दरम्यान राज्य आणि केंद्रानं आपलं म्हणणं मांडलंय. उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात सुनावणी पार पडली. अँफोटेरिसिन बी या इंजेक्शनचं उत्पादन वाढवलंय. 1 ते 9 जून दरम्यान राज्याला 53,000 इंजेक्शन्स दिल्याचं केंद्रानं शपथपत्रात कोर्टात सादर केलंय. म्युकरमायकोसिसच्या संसर्गाचा वेग अधिक असल्यानं वेळेवर उपचार न मिळाल्यानं 30% रुग्णांवर कोणतेही उपचार होऊ शकत नसल्याचं केईएम रुग्णालयातील डॉक्टरांनी सांगितलंय. एम्फोटेरासिन बी इंजेक्शनचा पुरेसा साठा उपलब्ध होत नसल्यानं या समस्येत भर पडल्याचंही सांगण्यात आलंय. अलिबाग तालुक्यातील कोरोनाचा आकडा काही खाली येत नाहीये. त्यामुळे प्रशासनानं 6 गावं मायक्रो कंटेनमेंट झोन म्हणून घोषित केली आहेत. यामध्ये चौल, रेवदंडा, सासमणे, कुरुळ, नवेदर, नवगाव ही गावं तसंच शहरातील एका इमारतीचा समावेश करण्यात आलाय. बहिणाबाईंची जात्यावरची ओळ म्हणजे 24 तास.